देशासह महाराष्ट्रात देखील टप्प्याटप्प्यानं लॉकडाऊन अनलॉक प्रक्रिया सुरू असून अनेक मंदिरं खुली करण्याची नितांत गरज आहे. असं असताना मंदिरं बंद आहेत, त्यामुळे त्र्यंबकेश्वरचे तपोनिधी श्री आनंद आखाड्याचे स्वामी माधवानंदजी सरस्वती यांनी मंदिरं उघडण्याची मागणी केली आहे. लोक आता कोरोनावर मानसिकरित्या मात करण्यासाठी मंदिरं गरजेचं असल्याचं मतही त्यांनी मांडलं आहे. आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिरासह सर्व मंदिरे खुली झाल्यास पर्यटन आणि सर्वांचे उदरनिर्वाहाचे साधन सोयीचे होईल. काही मंदिरात साधूंसह भाविक यांच्यावर आर्थिक परिस्थिती बिकट होत असल्यानं पुढील प्रश्न गंभीर होऊ नये आणि पंढरपूरमध्ये ज्याप्रमाणे वंचितनं आंदोलन केलं त्यामुळे त्या धर्तीवर त्र्यंबकेश्वर येथील मंदिरं खुली करण्याची मागणी स्वामी माधवानंद यांनी केलं आहे. यावेळेस त्यांनी मंदिरं उघडल्यास लोकांना मानसिक स्वास्थ्य लाभेल असा दावा स्टार महाराष्ट्र न्यूजशी बोलताना केला आहे. या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये आमचे मंदिरं आज बंद आहेत. जेव्हापासून सरकारने सांगितल्यापासून आम्ही सगळे मंदिरं बंद ठेवले आहेत. त्या मंदिरांमुळं बऱ्याच भाविकांची बरेच भक्तांची खिळसाण होत आहे. त्याचप्रमाणे कोरोनाचं सावट असल्यामुळे आम्ही पण समजून घेत आहोत, आमचे भक्त परिवार पण समजून घेत आहेत. पण असं किती दिवस चालणार हे सगळं? कोरोनाचं सावट किती दिवस चालणार? आमचे मंदिरं किती दिवस बंद राहणार याची सरकारने नोंद घ्यावी. आज जो वंचित बहुजन आघाडी जो मोर्चा काढला आहे पंढरपूरला, पंढरपूरचं मंदिर ओपन करण्यासाठी त्यांनी जो पुढाकार घेतला आहे त्यांना आम्ही मनापासून शुभेच्छा देऊ. त्यांनी चांगला निर्णय घेतलेला आहे. त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर मंदिर हे बंद आहे, हे मंदिर पण उघडं करावं. आम्ही आमचं श्रीकृष्ण मंदिर, श्रीकृष्ण विश्वरूप मंदिर हे पण बंद ठेवलेलं आहे. आम्हाला सगळ्यांना परमिशन द्यावी आणि मंदिरं उघडे करावे, कारण आमच्या भाविक भक्तांची बरीच हेळसांड होत आहे. कारण बऱ्याच लोकांचा मंदिर आश्रम यांच्यावर उदरनिर्वाह होतो, तरी सरकारने याच्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण दुर्लक्ष केल्यामुळं बऱ्याच लोकांचा याच्यावर उदरनिर्वाह थांबून राहिलेला आहे. तरी त्वरित आम्हाला मंदिरं उघडे करण्याची परमिशन द्यावी ही मी सरकारजवळ विनंती करेन. योगेश रोकडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, नाशिक.